सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ आगाशी येथील KG हायस्कूल येथे शनिवारी संपन्न झाला। सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले विलास बंधू चोरगे यांनी यावेळी सांगितले की केवळ उच्च शिक्षण घेऊन यशस्वी होता येत नाही, तर आपले कुटुंब, समाज, गाव याविषयी आपुलकी बाळगून संस्काराने जीवन जगणे गरजेचे आहे। आज जे काही चालले आहे ते पाहून वाटते की सुशिक्षित पेक्षा सुसंस्कृत होणे अत्यंत गरजेचे आहे। आपुलकी बाळगून संस्काराने जीवन जगणे यालाच यशस्वी होणे म्हणतात असे स्पष्ट केले। या प्रसंगी कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष नरेश राऊत, विशेष अतिथी प्रफुल्ल म्हात्रे, डॉक्टर सदानंद कवली आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगाशी शाखा अध्यक्ष भालचंद्र कवली यांनी केले। समाजातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर व उच्च शिक्षित अशा 250 गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा यावर्षीचा वसई विभागीय विद्यार्थी गुणगौरव आणि पारितोषिक समारंभ KG हायस्कूल आगाशी शाळेमध्ये आगाशी आणि उंबर कोटण याच दोन्ही शाखेच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज साजरा होत आहे। साधारणतः 250 विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे आणि 1921 साली केळवे येथे झालेल्या संघाच्या परिषदेमध्ये गुणगौरव समारंभाला सुरुवात झाली होती आणि आज बरोबर 2022 साली 99 वर्ष पूर्ण होऊन हे 100वं वर्ष सुरू होत आहे आणि या मानाचा कार्यक्रम संघाने आमच्या आगाशी आणि उंबरकोटण शाखेवरती विश्वास दाखवून आम्हाला संपन्न करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल संघाचे पदाधिकारी आणि अध्यक्ष यांना आम्ही मनोमन धन्यवाद देतो। सोक्ष समाजाच्या बक्षीस समारंभ हा केंद्रस्थानी होत असतो, त्यांच्या आमच्या समाजाच्या मुख्य कार्यालयात होत असतो। ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संघांनी ठरवलेलं की प्रत्येक शाखेमध्ये हा कार्यक्रम करावा, पण आम्ही त्यामध्ये वसई विभागीय वसई तालुक्यातील ज्या आमचे शाखा आहेत त्या शाखेतील सगळे विद्यार्थ्यांना बोलवून, सत्कारमूर्तींना बोलवून हा आम्ही इकडे कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे। कार्यक्रमाची रूपरेषा की आज ज्यांचं गुणगौरव सगळ्यांसमोर होत आहे त्यामध्ये एक विद्यार्थ्यांना मिळणारा आनंद हाच त्यामागचा उद्देश आमचा आहे। किती विद्यार्थी सहभागी होणार आहेत? जवळजवळ 250 विद्यार्थी सहभागी, 250 विद्यार्थी आणि सत्कारमूर्ती मिळून असे टोटल 250 आहेत।